मित्रांनो, आपण समभुज त्रिकोणाची परिधी काढली, आता आपण समद्विभुज त्रिकोणाची परिधी काढू. समद्विभुज, समद्विभुज त्रिकोण म्हणजे काय? याच्या नावामध्ये त्याची व्याख्यान अर्थ दडलेला आहे. समद्विभुज, सम म्हणजे समान, द्वि म्हणजे दोन, भुज म्हणजे बाजू. ज्या त्रिकोणाच्या दोन भुजा समान असतात त्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. उदाहरणार्थ एक्स वाय झेड हा समद्विभुज त्रिकोण असेल. एक्स वाय समान आणि वाय झेड, एक्स वाय समान आणि एक्स झेड समान सारखे. उदाहरणार्थ एक्स वाय जर 7 सेंटीमीटर असेल, एक्स झेड 7 सेंटीमीटर येईल आणि वाय झेड 5 सेंटीमीटर. उदाहरण आहे. तर याची परिमिती करायची असेल तर तिघांची बेरीज केली तरी बरोबर येईल. 6, 5 आणि 6, 11 आणि 6, 17. परंतु आपल्याला सूत्रामध्ये जर घ्यायचं असेल तर याचं सूत्र असं घ्यावं लागेल, 2 गुणिले समान बाजू आणि त्याच्यामध्ये मिळवायची असमान बाजू. मग दोन समान बाजू पण समान असतो आहे, एक्स वाय आणि एक्स झेड. मग त्याचं माप जे आहे 6 आणि असमान बाजू खालची तिचं माप आहे 5. म्हणजे 2 गुणिले 6 वीस आणि 12 आणि त्यामध्ये बरोबर 5 बेरीज आली 17. म्हणजे समद्विभुज त्रिकोणाची परिमिती आली 17. आलं का लक्षात?